आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मौजे आगर आणि सैनिक टाकळी ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबरला होणार मतदान, आजपासून आचारसंहिता लागू. शिरोळ तालुक्यातील मौजे आगर आणि सैनिक टाकळी ग्रामपंचायतीसाठी 26 सप्टेंबरला होणार मतदान. 5 ते 11 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. 15 सप्टेंबरला अर्ज मागार तर 27 रोजी मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर झाला असून तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचे सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम गुरुवारी घोषित केला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील मौजे आगर आणि सैनिक टाकळी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 27 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. बुधवारी दिनांक 5 सप्टेंबर ते मंगळवारी दिनांक 11 सप्टेंबर अखेर दुपारी 3 या वेळेत नाम निर्देशपत्र सादर करण्याची मुदत असणार आहे. बुधवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी नाम निर्देशपत्राची छाननी करण्यात येणार आहे. शनिवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी नाम निर्देशपत्र मागार घेण्याचा अंतिम दिवस असणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागार घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुपारी 3 नंतर निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. बुधवारी दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. गुरुवारी दिनांक 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना देण्यात येणार आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाटसह संदीप इंगळे.